नमस्कार सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मटार वडापाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत। खूप नवीन रेसिपी आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वप्रथम आपण इथे साहित्य पाहणार आहोत। इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे 5 ते 6, त्याच्यानंतर लसूण घेतलेले आहे, आलं आणि जिरी आणि ओवा हे असं एकत्र घेतलेलं आहे। आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण हे वाटाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एका पातेल्यामध्ये उकडायला टाकायचे आहेत। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्या चवीपुरतं आणि हे चांगले उकडून द्यायचे आहेत। नंतर आपण एक वाटाणा काढून चेक करणार आहोत की हे व्यवस्थित शिजले आहेत की नाही। हे खूप जास्त शिजवायचे नाही आहेत, म्हणजे याचा गाळ नाही झाला पाहिजे। अशा पद्धतीने हे शिजवून घ्यायचे आहेत। शिजवून झाल्यानंतर हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत थंड होण्यासाठी। थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वाटून घ्यायचे आहे। नंतर मी येथे 3 ते 4 बटाटे उकडून घेतले आहेत। खूप जास्त उकडून नाही घ्यायचे, तुम्ही पहा। आणि हे छान कुस्करून घ्यायचे आहेत। बारीक केलेले वाटाणे आपल्याला या बटाट्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। दुसरीकडे आपल्याला फोडणी तयार करायची आहे। थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि जे काही आपण वाटण वाटलं होतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। लक्षात असू द्यात, हे जळालं नाही पाहिजे। वरून थोडीशी हळदी पावडर टाकून घ्या आणि गॅस बंद करून ही फोडणी आपल्याला या भाजीमध्ये ओतून घ्यायची आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, सोबतच भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आणि हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। ह्याच्यातले बटाटे फोडून घ्यायचे आहेत जर काही उरले असतील तर। जर तुम्हाला वाटत असेल की भाजी खूप चिकट आहे तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावलं तरी चालेल। आणि छोटे छोटे गोळे थापून घ्यायचे आहेत, तुम्ही बघू शकताय। अशा पद्धतीने आपले हे सगळे गोळे आपण थापून घेतलेले आहेत। आता आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, तुम्हाला जितकं क्वांटिटीचं करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकताय। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद हे मिश्रण टाकून आपल्याला पाणी टाकून हे एकत्र करून घ्यायचं आहे। आणि याची छान अशी पेस्ट तयार करायची आहे, जशी आपण भजीला वगैरे करतो त्या पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करायची आहे, तुम्ही बघू शकताय। आणि आपलं तेल आता छान असं गरम झालेलं आहे। आता आपण हे वडे ह्याच्यामध्ये डिप करून छान तळून घ्यायचे आहेत। खूप सुंदर आणि अप्रतिम होतात, तुम्ही नक्की करा। तुम्ही वडापाव तर खाल्लाच असेल, पण त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी असते, ह्याच्यामध्ये पण आहे, पण त्याच्यामध्ये आपण वाटाणे टाकलेले आहे, त्याच्यामुळे त्याची चव खूप अप्रतिम येते। खूप सुंदर रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तुम्ही नक्की करा। आणि आपण आता ह्या पावामध्ये हा वडा टाकणार आहोत। पहा किती सुंदर दिसत आहे, तर घरी नक्की करून पहा। मी तुम्हाला एक वडा फोडून दाखवते, पहा किती छान हिरवा गार दिसतोय आतमधून, खायला खूप चवदार लागतो, नक्की करा। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।